श्री हरिविजय अध्याय 8 यशोदेचे संकष्ट चतुर्थी व्रत राधाकृष्णांचे प्रेम श्रीकृष्णांच्या दिव्य लीला। कृष्ण घरातून बाहेर पडणार नाही म्हणून यशोदेला आनंद झाला। कृष्ण आपल्या घरी चोरी करणार नाही म्हणून गोपिकांना दुःख झाले आणि उद्यापासून तक्रार येणार नाही म्हणून यशोदा शांत झोपी गेली होती। सकाळी उठून पाहते तो कृष्ण घरात नव्हता। यशोदेने विचार केला, कृष्णाला अनेक तऱ्हेने सांगून पाहिले परंतु तो ऐकत नाही। त्याला बांधून ठेवले तरी पळून जातो, आता आपण काय करावे? तिच्या मनात सहज विचार आला, याला आपण पोथी पुराणाला घेऊन जावे म्हणजे याचा खोडकर स्वभाव कमी होईल। एवढ्यात कृष्ण बाहेरून आला। तिने कृष्णास हातपाय धुण्यास सांगितले। कृष्णाने विचारले, कोठे जायचे? यशोदा म्हणाली, तू फक्त माझ्याबरोबर चल, काही बोलायचे नाही। कृष्णाने हातपाय धुतले आणि तो आईबरोबर जाऊ लागला आणि त्याला एका देवळात घेऊन गेली। तेथे पुराण चालू होते। कृष्णा समोर बसून यशोदा त्याच्या पाठीमागे बसली। पुराणिक बाबा सांगू लागले होते, जर गणपतीचे संकष्ट चतुर्थी व्रत केले तर गुणसंपन्न पुत्राची प्राप्ती होते, मुलगा दुर्गुणी असेल तर सद्गुणी होतो। पुराण संपले। यशोदा कृष्णास घेऊन गणपती समोर आली आणि म्हणाली, गणपती राया, माझ्या मुलाला गुण दे, हा अतिशय खोड्या करतो, मी तुझे संकष्ट चतुर्थी व्रत कधी सोडणार नाही। यशोदा घरी आली। गणेशाला सत्य करण्यासाठी एक चतुर्थी होईपर्यंत कृष्णाने काही खोडी केली नाही ते पाहून यशोदेला खूप आनंद झाला। तिला वाटले, गणेशाने आपणास प्रचिती दिली, आता हे व्रत येत्या चतुर्थीपासून मोठ्या थाटाने करावे। चंद्रोदय होईपर्यंत यशोदेने उपोषण केले। पूजेसाठी सर्व सामग्री एकत्र केली, मोठमोठे 21 लाडू केले, भरपूर मोदक केले, टोपली भरून नैवेद्याचे लाडू व मोदक देव्हाऱ्यात नेऊन ठेवले। रात्री चंद्रोदय झाला। कृष्ण हट्ट करू लागला, आई मला फार भूक लागली आहे, मला आधी लाडू दे। आई म्हणाली, हट्ट करू नकोस, थोडा धीर धर। गणेशाला नैवेद्य दाखवला की तुला देईन। कृष्ण तेथेच रुसून बसला। यशोदा धूप दीप उपकरण आणण्यासाठी शेजारच्या खोलीत गेली। कृष्ण देव्हाऱ्याजवळ एकटाच होता। एकांत पाहून कृष्णाने टोपली उचलली आणि सर्व मोदक व लाडू खाऊन टाकले। आई परत आली, पाहते तो टोपली उपडी पडली होती। यशोदेने टोपली उचलून पाहिली पण त्याखाली एकही मोदक किंवा लाडू नव्हता। यशोदा संतापली। तिने विचारले, नैवेद्य काय झाला, टोपली रिकामी कशी झाली? कृष्ण म्हणाला, आई मी एकटा बसून होतो, तू आत गेलीस आणि एवढ्यात एक खूप मोठा उंदीर आला, त्यावर गजानन बसला होता, सोंडेने त्याने सर्व मोदक लाडू ओढून खाऊन टाकले, त्याचे पोट विशाल होते, शेंदूर फासलेले रूप पाहून मला फारच भीती वाटली, भुकेने आणि भीतीने मी घाबरून गेलो। चोरा, 2 मिनिटे आत गेले तर तेवढ्यात तू मोदक खाल्लेस, वर खोटे बोलतोस काय? कृष्ण म्हणाला, एवढे लाडू आणि मोदक माझ्या तोंडात कसे जातील, उगीच का माझ्यावर आळ? गणेशाने खाल्ले आणि मलाच सजा। यशोदा पुन्हा ओरडली, तू आधी तोंड उघड। कृष्णाने भीतीने तोंड उघडले। यशोदेला कृष्णाच्या मुखात वैकुंठ, कैलास यांच्यासह सप्तलोक दिसले व असंख्य गणपती दिसले। त्यातील एक गणपती यशोदेस म्हणाला, हा कृष्ण रूपाने सनातन देवादिदेव भगवान विष्णू जन्मलेला आहे, तुझे भाग्य थोर आहे, आम्ही सर्व देव याचेच अवयव आहेत, तू आमची सेवा करण्यापेक्षा याचीच सेवा कर। हे शब्द ऐकताच यशोदेचे देहभान हरपले, तिला समाधी अवस्था प्राप्त झाली, विश्वरूपाचे दर्शन झाले। तेवढ्यात कृष्णाने योगमाया आवरून घेतली आणि यशोदेला देहस्थितीवर आणले। यशोदेने डोळे उघडले तो कृष्ण आपल्यासमोर उभा आहे आणि आई मला भूक लागली, लाडू दे ना, असं हट्ट करीत असल्याचे दिसले। यशोदेला जो आनंद झाला होता त्याचे वर्णन शब्दांनी करता येत नाही। ती घामाघूम झाली, तिच्या डोळ्यातून प्रेमाश्रू ओघळत होते, ती मनाच्या व इंद्रियाच्या पलीकडे पोहोचली होती। तिने कृष्णाला उचलले, छातीशी लावले, कडेवर घेतले आणि त्याला भरवले। गणेशाला नैवेद्य पोचला हे यशोदेला जाणवले। एके दिवशी कृष्ण आणि बलराम अंगणात खेळत होते।
कृष्णाने अंगणातील माती खाल्ली. माई माई कृष्णाने माती खाल्ली. यशोदा एका हातात छडी घेऊन बाहेर आली. कृष्णाला पकडून तिने विचारले, माती खाल्लीस ना, तोंड उघड आधी. कृष्णाने भीतीने तोंड उघडले तेव्हा तिला त्यामध्ये ब्रह्मांड दिसले. हे पाहून तिला परत समाधी लागली. एके दिवशी कृष्ण खेळत असताना स्फटिकाच्या भूमीत त्याने आपले प्रतिबिंब पाहिले. ते पाहून कृष्णाला फार आनंद झाला. तो आईस म्हणाला, हे प्रतिबिंब मला काढून दे. त्याने एकच हट्ट धरला. यशोदेने त्याची समजूत काढली, बाळा ते प्रतिबिंब काढून देता येणार नाही. ते ऐकून कृष्ण जमिनीवर गडागडा लुळू लागला, अक्षोक्षी रडू लागला. यशोदेने त्याची नाना प्रकारे समजूत घालण्याचा प्रयत्न केला, खेळणी दिली, परंतु त्याची समजूत पटेना. यशोदेने त्याला पाळण्यात घालून झोपवण्याचा प्रयत्न केला. थोडा वेळ झोप म्हणून सांगितले, पण तो म्हणाला, मी स्वरूप आहे, मला जागृत अवस्था म्हणतात, मला झोप येईलच कशी, असे म्हणून तो पुन्हा रडू लागला. यशोदेने त्यास मोठा झोका दिला व ती कामास निघून गेली. एवढ्यात राधा गवळण यशोदेच्या घरी आली. तिने पाळण्याजवळ जाऊन कृष्णाकडे पाहिले. कृष्ण रडायचा थांबला व हसू लागला. बाळा का रे रडतोस, असे म्हणून त्याने तिला उचलून घेतले. कृष्ण शांत झाला ते पाहून यशोदा राधेला म्हणाली, कृष्णास घेऊन थोडा वेळ तू जा, येथे सारखा हा रडतो. त्याप्रमाणे राधा कृष्णास घेऊन घरी गेली. त्यावेळी राधेचा नवरा अनया घरी नव्हता, सासू पण गोठ्यात होती. राधेने त्याला अनेक गोष्टी सांगून झोपविले. वेगवेगळ्या देवदेवता गोकुळात गोपगोपी होऊन कृष्णाजवळ प्रत्यक्ष लीला करत होत्या. राधा ही त्यातील आराधना होती, भक्ती होती. राधेचा भक्तिभाव दास्य वात्सल्य सख्य भावांच्या पलीकडचा होता. आपलं सर्वस्व समर्पण करणे हेच भक्तीचे खरे स्वरूप आहे. राधेच्या कल्पनाशक्तीने पुरुषोत्तम शक्तीला रूप दिले होते आणि ती त्याची प्रकृती बनून त्याच्याशी पूर्णपणे एकरूप झाली होती. राधेने कृष्णाला आपल्या घरी नेले. त्याला झोपाळ्यावर बसवून झोके देऊ लागली. झोपाळा आंदोलन घेत होता, मागे पुढे होत होता. राधा तन्मय झाली. घरात पती नव्हता, सासू नव्हती. राधेने घराला कडी लावून घेतली आणि ती भावसमाधीत गेली. राधेचा पती बाहेरून आला, त्याने कडी वाजवली, परंतु राधेला देहभान नसल्यामुळे राधेने कडी उघडली नाही. बराच वेळ पती अनया कडी वाजवित होता. राधा भानावर आली आणि कडी उघडली. अनया आत आला तेव्हा कृष्णाचे बालरूप त्याला दिसले. त्याला अतिशय आनंद झाला. त्याने बाळकृष्णाला उचलून छातीशी घेतले. अनयाने राधेत सांगितले, मी आणि आई गोरसाच्या कामात गुंतून गेलेलो असतो. कृष्ण तुझ्याजवळ रमतो, तू त्याला खेळवीत जा. तो अनेक ठिकाणी दही दूध तूप खातो. त्याच्या खोड्या सांगायला गोपी यशोदेकडे येतात. तू त्याला सांभाळलेस तर तो खोड्या करणार नाही आणि गोपी शिकायत घेऊन यशोदेकडे येणार नाहीत. राधेला कृष्णाचा ध्यास लागला. कृष्ण इतर कुणाकडे रमेनासा झाला. दिवसेंदिवस राधेला कृष्णाचे व कृष्णाला राधेचे वेड लागले. परंतु हे वेड लोकांना विचित्र वाटत होते. गवळणी राधा कृष्णाला नावे ठेवू लागले. लोकांमध्ये बऱ्या वाईट चर्चा सुरू झाल्या. राधेच्या सासूच्या कानावर ही बातमी पडली. काही गोपींनी येऊन सासूचे कान भरले. सासूचा पारा चढला. तिने राधेस कृष्णास भेटायास बंदी केली. यशोदेचे कानही गोपींनी भरवून दिले. यशोदेनेही कृष्णास राधेस न भेटण्याची ताकद दिली. राधेला कृष्णाशिवाय चैन पडेना. राधेचे सारे लक्ष कृष्णाकडे तर कृष्णाचे सारे लक्ष राधेकडे होते. राधा एकांतात बसून स्पुंदू स्पुंदून रडू लागली. तिला अन्नपाणी गोड लागेना. अंगावरील अलंकार तिने काढून टाकले. तिची झोप नाहीशी झाली. तिला फुले विषारी वाटू लागली. फुलांचे हार विषासारखे वाटू लागले. कृष्णाच्या भेटीची तळमळ वाढतच राहिली. राधा नंदाच्या घरासमोरून जात होती. त्यावेळी तिला गोठ्यात कृष्ण दिसला. आईच्या सांगण्यावरून कृष्ण गायीची धार काढत होता. राधेच्या विरहामुळे त्याचे चित्त ठिकाणावर नव्हते. एक चरबी दुधाने भरली, ती घेऊन त्याने बाजूला ठेवली. दुसरी चरबी हातात घेतली. त्याला दुसऱ्या गायीखाली बसायचे होते. तेवढ्यात राधेला कृष्ण व कृष्णाला राधा दिसली. तिच्याकडे पाहत तो चरबी घेऊन मागे गेला व गायीच्या ऐवजी बैलाजवळ धार काढू लागला. तेवढ्यात यशोदा तेथे आली आणि म्हणाली, अरे बैलाची धार काढतोस काय? कृष्णाचे लक्ष राधेकडे होते. यशोदेने ते पाहिले आणि राधेला तेथून घालवून दिले. राधा पाणी घेऊन घरी आली. दही मंथनाची तयारी सुरू झाली.
तेवढ्यात श्रीकृष्ण काही गोपाळांना घेऊन राधेच्या अंगणात आला. राधेचे लक्ष कृष्णाकडे गेले. राधेला भावसमाधी लागली होती. ती रिकाम्या डेऱ्यात रवी घालून घुसळू लागली. रिकाम्या डेऱ्यात खडखड असा आवाज ऐकून सासू धावत बाहेर आली. सासू ओरडली, तू जागी आहेस का झोपेत आहेस? रिकाम्या डेऱ्यात घुसळतेस? सासूचे शब्द ऐकून राधा भावसमाधीतून जागृत झाली. ती म्हणाली, सासूबाई, डेरा धड आहे का फुटलेला ते मी पाहत होते. राधेच्या सासू श्रीकृष्ण दिसला. तिने ओळखले की आपली सून आपल्याशी खोट बोलत आहे. तिने कृष्णास विचारले, तू इथे का उभा आहेस? राधा रिकामा डेरा घुसळते, त्यामुळे त्यातून लोणी निघणार नाही. लोणी खाण्याच्या इच्छेने मी इथे उभा नाही. सासू कृष्णावर रागावली व कृष्णाला तेथून जाण्यास सांगितले. एके दिवशी कृष्ण फार खोड्या करतो म्हणून यशोदा कृष्णाला झोपवीत होती. त्यावेळी राधा कृष्णाच्या घरावरून गेली. राधेचा उदास चेहरा पाहून कृष्ण दुःखी झाला. कृष्णाने झोपेचे सोंग घेतले. कृष्ण झोपलेला पाहून यशोदाही थोड्या वेळ झोपली. यशोदा झोपलेली पाहून कृष्ण उठला व यमुनेवर आला. यमुनेच्या तीरावर राधेची भेट झाली. राधा ओक्सेबोक्सी रडू लागली. ती म्हणाली, हे जगतोद्धारा परमेश्वरा, मी तुझ्या चरणांपासून दूर राहू शकणार नाही. तू निर्गुण रूप असलास तरी सगुण रूपाने तू साऱ्या गोकुळाला वेढ लावले आहेस. कृष्ण तिची समजूत घालू लागला. यशोदा जागी झाली. पाहते तो कृष्ण नाही. यशोदेने ओळखले की कृष्ण यमुनेवर गेला असेल. यशोदेने पाहिले तो कृष्ण राधेची समजूत घालत होता. यशोदा कृष्णावर रागावली व घरातून उठून येथे का आलास असे विचारले. कृष्णाने सांगितले की राधेने माझा चेंडू लपविला आहे व तो मागण्यासाठी मी येथे आलो आहे. हे ऐकून राधेला आश्चर्य वाटले. आपण चेंडू घेतला नसतानाही कृष्ण आपल्यावर आळ घेतो आहे हे तिने ओळखले. ती यशोदेस म्हणाली, हा काही कारण नसताना माझ्यावर आळ घेतो. यशोदा कृष्णास म्हणाली, खरंच तुझा चेंडू घेतला आहे का सांग. कृष्ण यशोदेस म्हणाला, राधेच्या कपड्याला थोडा हिसका दे म्हणजे चेंडू आपणास सापडेल. त्याप्रमाणे यशोदेने राधेच्या कपड्यास हिसका दिल्यावर चेंडू खाली पडला. तो पाहून राधा आश्चर्यचकित झाली आणि कृष्ण आनंदाने टाळ्या वाजवू लागला. कृष्ण म्हणाला, आई, मी कधी खोटे बोलतो का? तुला झोप लागत असताना मी चेंडू खेळत होतो, तर हिनेच माझा चेंडू पळविला. भर दुपारी यमुनेच्या तीरावर येण्याची माझी मुळीच इच्छा नव्हती, परंतु हिने माझा चेंडू पळवून नेला व ती पळत पळत यमुना तीरावर गेली, म्हणून मला तीरावर येणे भाग पडले. मी चेंडूसाठी रडू लागल्यावर ती माझी रडण्याची नक्कल करू लागली. कृष्णाला यशोदेने जवळ घेतले आणि त्याला घेऊन ती घराकडे निघाली. कृष्ण हातात चेंडू उडवून मागे वळून पाहत होता व राधेकडे बघून हसत होता. राधेने यमुनेतील पाणी घागरीत भरून घेतले आणि कृष्णाचे चिंतन करीत ती निघाली. गवळणी यशोदेकडे रोज येऊन कृष्णाच्या तक्रारी सांगत होत्या. यशोदा कृष्णाच्या रोजच्या तक्रारी ऐकून त्रासून गेली होती. तिने कृष्णास अनेक वेळा ताकीद दिली होती. आज अनेक गवळणीसमोर तिने कृष्णाला बोलाविले आणि गवळणींना सांगितले, तुम्ही कृष्णाने दह्या दुधाची चोरी केली म्हणता आणि कृष्ण म्हणतो मी त्यांच्या घरी गेलोच नाही. यातील खरे काय आणि खोटे काय काही कळत नाही. आता दोघांच्या समक्ष मी सांगते. याने जर तुमच्या घरातील दही दूध खाल्ले तर त्याला तसेच पकडून तुम्ही माझ्याकडे आणा. म्हणजे काय सजा द्यायची ते मी ठरविते. हे ऐकून गोपींना आनंद झाला व त्या आपल्या घरी गेल्या. कृष्ण आपल्या घरी केव्हा येतो व लोणी खाताना आपण त्यांना केव्हा पकडतो आणि यशोदेच्या ताब्यात केव्हा देतो याचीच वाट पाहत गोपी बसल्या होत्या. एके दिवशी कृष्ण दिवसाच एका गोपीच्या घरी गेला. शिंक्यावरचे मडके काढले आणि त्यातील लोणी काढून तो खाऊ लागला. गोपी लपून बसली होती. कृष्णाने थोडे लोणी खाल्ले व त्याच्या तोंडास थोडे आणि हातास थोडे लोणी लागल्यावर गोपीने पाठी मागून जाऊन त्याला पकडले आणि मुद्देमालासहित त्याला घेऊन ती यशोदेच्या घराकडे निघाली. गोपीच्या आवाजाने यशोदा जागी झाली. दार उघडून पाहते तो काय आश्चर्य, सारे अंगण गोपींनी भरून गेले होते. प्रत्येकीच्या हातामध्ये कृष्ण होता. त्याच्या तोंडाला लोणी लागले होते. एवढे कृष्ण कोठून आले म्हणून सगळ्याच गोपी आश्चर्यचकित झाल्या. तरी पण श्रीकृष्णच आपण मुद्देमालासह पकडले याचा गोपींना आनंद झाला होता. दार उघडायच्या वेळी यशोदा बाहेर आली. त्यावेळी आपण ताबडतोब कृष्णाची चोरी पकडून द्यावी असे त्यांना वाटत होते.
परंतु समोरील दृश्य पाहून सर्व गोपी शांत झाल्या. कृष्णाने आपला हात चोडून घेतला, तोंडाचे लोणी पुसून टाकले. समोरील दृश्य असे होते की यशोदा ज्यावेळी बाहेर येऊन उभी राहिली त्यावेळी श्रीकृष्ण यशोदेला बिलगुण उभा होता. गोपीकडील कृष्ण पाहून यशोदेला काही कळेना आणि यशोदेकडील कृष्ण पाहून गोपींना काही कळेना. आपण जागे आहोत का स्वप्नात आहोत? गोपी आणि यशोदेने सभोवताली नजर टाकली. त्यांना सर्वत्र श्रीकृष्णच दिसू लागले. अष्टांग योगाची साधना करूनही ज्या परमेश्वराचे सगुण रूप दिसत नाही, माणूस अष्टांग योगाची साधना करतो आणि साधनेचा अहंकार प्राप्त होतो. मी साधना करतो, माझी साधना बरोबर असे त्याला वाटू लागते. वास्तविक मी मिटवण्यासाठी साऱ्या साधना असतात, परंतु तो अहंकाराने ते विसरून गेलेला असतो. शास्त्राच्या श्रवणाने माणूस विधिनिषेध पाळू लागतो. भगवंत सर्वत्र पसरलेला आहे याचा मात्र त्याला विसर पडतो. मी शास्त्रविधीने वागतो म्हणून मीच श्रेष्ठ असे त्याला वाटू लागते. माणूस अनेक प्रकारची तीर्थे करतो, पवित्र नदीत स्नान करतो, शरीर स्वच्छ करतो, परंतु मन स्वच्छ झाले का याचा तो कधीच विचार करत नाही. गंगेचे निर्मळ पाणी तो पाहतो, परंतु आपले मन गंगेप्रमाणे निर्मळ बनावयास हवे हे तो विसरून जातो. बाह्य साधनाने परमेश्वराची प्राप्ती होत नाही. गोपींना भगवंतांचा ध्यास लागला होता. आपल्या जीवापेक्षा ज्यादा त्या कृष्णावर प्रेम करत होत्या, म्हणून त्यांना सगुण भगवंतांचे दर्शन झाले. अनेक वेळा अनेक रूपाने दर्शन झाले. अंतःकरण जोपर्यंत शुद्ध होत नाही तोपर्यंत भगवंतांचे दर्शन होत नाही. अंतःकरण शुद्ध झाले की सर्वत्र परमेश्वरच दिसू लागतो. कृष्णाने आपली माया आवरून घेतली. त्यावेळी गोपी व यशोदा मोह मायेतून बाहेर आल्या. कृष्ण यशोदेच्या कडेवर होता, गोपी अंगणात उभ्या होत्या. यशोदेने गोपींना विचारले, तुम्ही सगळ्याजणी येथे येण्याचे कारण काय? पण गोपी काय बोलणार? त्यांनी कृष्णाला मनोभावे वंदन केले व त्या आपल्या घरी निघून गेल्या. येथे श्री हरिविजय ग्रंथाचा 8वा अध्याय संपूर्ण झाला. पुढील व्हिडिओत 9व्या अध्यायात आपण पाहणार आहोत श्रीकृष्णाला उखळ बंधन, यमल व अर्जुन गंधर्वांचा उद्धार व श्रीकृष्णाच्या गोकुळातील खोड्या. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा व नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.